आता भाजपवाले म्हणते आम्हीच देणार आहेत. पटनाच्याने तुम्हाला फसवलंच होतं. काँग्रेसमध्ये तुमचं काय लय भलं केलं का? मग यार तुम्ही एक सापनात दुसऱ्या नागनात आहे ना. आणि मग फसवणी साहेब म्हणतात आता आम्ही केंद्राकडं अहवाल देणार. धनगर समाजाचा आम्ही केंद्राकडे अहवाल देणार. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्यावेळेस डेबेट बसवली जाते, धनगर वर्सेस आदिवासी, आदिवासींचे 48 आमदार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये असा ह्यांचा भाऊ केला जातो. धनगर समाजाचं भांडण आदिवासी सोबत अजिबात नाही. धनगराचं भांडण हे फक्त धनगड आणि धनगर या गोष्टीच आहे. जर महाराष्ट्रामध्ये धनगड असेल तर त्या महाराष्ट्रातल्या धनगडाचा शोध घेऊन या टीव्ही चॅनलवाल्यांनी डेबेट कुणाची बसवायला पाहिजे. धनगड वर्सेस धनगर. पण हे आदिवासी म्हणजे आदिवासी टार्गेट फिक. सला धनगराला आरक्षण भेटलं की तुमचा कार्यक्रम होणार. आता मला एक गोष्ट कळत नाही, यायला धनगरायला समजा आरक्षण भेटलं, धनगर आमदार झाले, खासदार झाले, अरे मराठ्यांची 142 आजच्या घडल्या आमदार आहे, सला एक तुमच्या आरक्षणाविषयी बोलत नाही. धनगर काटून पण आवाज येणार काय तिकडे? धनगर समाजामध्ये खोटी अस्मिता. तुमचे आमदार जास्त, आज पॉलिटिकल रिझर्वेशनची गोष्ट आहे. आज केज विधानसभा मतदारसंघात 40 वर्षापासून SC कास्टसाठी आहे. गेल्या 40 वर्षामध्ये केज विधानसभेच्या कोणत्याच प्रतिनिधींनी धनगर समाज किंवा SC समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या आमदारांनी कधी SC समाजाच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही. धनगर समाजाचे आमदार झाले, खासदार झाले, आज लिहून घ्या, धनगर समाजाचा कोणताच आमदार आणि खासदार संसदेमध्ये जाऊन धनगर रिझर्वेशन बाबतीत बोलणार नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. धनगर समाज खासदार झाले ते पद्मश्री आम्ही विकास महात्म्यानं खासदार केलं बाबा. और केलं ना काय सांगावं तुम्हाला? पदर गाडे भरले सुंदर सर. तर नाही बाबा, लय अवघड खेळ आहे. पदर गाड्या केल्या, नागपूरला गेलं, म्हणले धनगर आरक्षणाचा अखेरचाच लढा, म्हणले आता फायनल निर्णायक महामेळावा आम्ही निर्णयच घेतलाय, म्हणले आता निर्णायक महामेळावा झाला. म्हणले तिथं फसवणी साहेबांनी म्हणले सोलापूर विद्यापीठाला आपण पठ्ठा नाव देणार. काय नाव देणार? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नाव म्हणतात. धनगर आरक्षणासंदर्भातचा प्रश्न आज तसाच आहे. सोलापूर विद्यापीठाचं काय झालं? ते तावडे साहेब म्हणले विधानसभेच्या ऑन रेकॉर्ड कॅमेऱ्यासमोर जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं तर समाजामध्ये जातीय तेढ वाढेल. तावडे साहेबांना कधी कधी जाणीव करून द्यावी लागते की तावडे साहेब तुम्ही आता RSSच्या हापचडीतले स्वयंसेवक नाही राहिले. तुमच्यापेक्षा बुद्धिवंत तुम्हाला खातं भेटलंय शिक्षण मंत्री. ती विद्यार्थ्यांमध्ये नीट आणून तुम्ही पार नीट करून टाकली विद्यार्थ्यांची. तावडे साहेब म्हणले सोलापूर विद्यापीठाचं नाव दिलं समाजामध्ये तेढ वाढेल. पण तावडे साहेबांना मी उत्तर सांगतो. 2003 ला या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली. या देशामध्ये हिंदू मुस्लिमांचं बाबरी मस्जिद पडून या देशामध्ये सगळ्यात मोठा वाद निर्माण करण्यात आला. NDTV च्या तत्कालीन रिपोर्टर तलवीन सिंग नावाची रिपोर्टर महिला त्या बाबरी मस्जिदच्या वादाच्या काळामध्ये संबंध देशभरामध्ये हिंदू मुस्लिमांचा वादळ पेटला होता. हिंदू मुस्लिमांकडे बघत नव्हते, मुस्लिम हिंदूंकडे बघत नव्हते. एक धार्मिक दंगल या भारतामध्ये उभा केली होती. त्यावेळेस ती तवलीन सिंग नावाची महिला त्या इंदोरमध्ये गेली, महेश्वर मध्ये गेली आणि महेश्वर मधल्या लोकांशी चर्चा करायला लागली. हा देशभरामध्ये सगळा देश आज हिंदू मुस्लिमांच्या द्वेषाने लढला. हा सगळा देश वेगळ्या वाट्यावर चालतोय. या इंदोर महेश्वरची अवस्था काय? आणि त्यावेळेस त्या ठिकाणची लोक सांगायला लागले की देशभरामध्ये जरी हिंदू मुस्लिमांचं वातावरण पेटलेलं असलं तरी या इंदोर महेश्वर मध्ये कुठलाही पडसाद उमटले नाहीत. या उलट दिवाळीमध्ये मुस्लिम मोठ्या सहभागी व्हायला लागले. ईद असेल तर ईदमध्ये इथला बहुजन समाज हा सगळा समाज ते मुस्लिम समाजासोबत सण साजरे करायला लागला. त्या तलवीन सिंग नावाच्या रिपोर्टर महिलेला आश्चर्य वाटलं. सांगत होत की या देशामध्ये जरी हिंदू मुस्लिमांच्या दंगल होत असल्या तरी याच्या कुठलाही पडसाद या महेश्वर मध्ये उमटला नाहीत. कारण याचं एकमेव कारण आहे, 350 वर्षापूर्वी अहिल्यादेवी होळकरांनी आम्हाला या ठिकाणी जी समतेची शिकवण दिली त्या समतेच्या शिकवणीमुळं आज या ठिकाणी कुठलेही दंगे घडलेले नाहीत. तो रिपोर्ट आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे.
तावडे साहेबांनी बघावं ते हार आपण बोलतोत काय, आपण खातं कोणतं आहे, आपल्याला काय करावं लागतंय. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय तसाच आहे. धनगर समाजानं या बाबतीत जागृत झालं पाहिजे. संविधानाच्या कुठल्याही चौकटीत न बसताना, बरं तुम्ही म्हणता आमचा नेता संसदेतला काय बोलतोय राजा, काय बोलून उपयोग आहे, खटाखट सही आणली त्यानं 10% हल्ली त्यानं बन बघता हे कर म्हणले ऐका म्हणचा आदेश करतो साहेब. काय मग धनगरला आरक्षण भेटलं काय काय, हे सरकार मूळ आरक्षण कसं नामशेष करता येईल याच्या पाठीमाग तुटून पडलंय. तुटून एकीकडे आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलणारे सांगायला लागले आम्हीच आरक्षण देणार आहेत, अरे मग आरक्षण मी देतो म्हणता आणि इकडे रोस्टर बी लागू करताय, 10% बी देऊन टाकायला, नेमकं तुमचं चाललंय काय. त्याच्यामुळे या देशातलं काँग्रेस आणि BJP एकाच बापाचे दोन लेकर आहेत, फक्त ही भांडणं करतात. आपल्याला वाटतंय काँग्रेस काय सेक्युलर काय बोलतोय, अरे या भाजप प्रचंड हिंदुत्ववादी, काँग्रेस सेक्युलर, म्हणजे एकानं भांडायचं आणि दुसऱ्यानं काहीतरी बोलायचं, एकानं सांगायचं त्यानं ऐकायचं. या देशामध्ये फिरवा फिरूचं राजकारण. TV मध्ये बी मुद्दे कसे, अगला प्रधानमंत्री देश का कोण होगा, राहुल गांधी का मोदी, अरे अविनाश धायगुडे हाय, आमचे पात्रीकर सर आहेत, सोनर सर आहेत तिकडे बसलेले, हा आमच्या दिलीप दादा, तुम्हाला वाटत नाही दादा खासदार का देशाचा पंतप्रधान वाटत नाही, आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब इथं बसले तर अमर डोणे, आम्हाला भी वाटते ना बाबा पंतप्रधान, द्या ना आमचा भी फोटो का. या देशातली मीडिया नरेंद्र नमो वर्षेस रागा, अरे तिथं तिसरा पर्याय द्या,